मारावं लागेल, परंतु हाच अजित पठारेसाठी चेंडू हा खूप महत्त्वाचा असेल. ह्या चेंडूवर जर सिंगल धाव देतोय, डॉट करतोय, तर मग एक चांगली स्थिती निश्चितच अंजूर संघाची पाहायला मिळेल. ओ हो हो हो, या बली या बेली काहीतरी घडलं जातंय, क्या बात आहे. स्वतः पडल्यानंतर देखील झेल सोडला नाही, बेहतरीन कॅच, द कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी हरकत नाही. अगदी आपण जाऊया रिप्ले ऍक्शन मध्ये पाहूया. यस, झेल घेता घेता हा फिल्डरस खाली पडला, आणि खाली पडता पडता हा झेल मात्र त्याने सोडला नाही. मित्र म्हणेन कॅच नाही, यस मॅच कुठेतरी आपल्या हातामध्ये. निश्चित हंताना हा शतरक्षक टाळ्या तर निश्चित होणार त्या शतरक्षासाठी. क्या बात आहे, बेहतरीन कॅच. आता मात्र पहा धावा मात्र स्थिर असणार, त्या म्हणजे 19, तिसरा विकेट देखील 19 धावर पडला जाते. इक्वेशन पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असणार आहे. हा कदाचित निश्चितच हा जो फुटेज आहे तो व्हायरल होण्याची खूप शक्यता आहे. अंजूर संघाचा हा शतरक्षकाची मात्र चर्चा आज पूर्ण त्यांच्या गावामध्ये निश्चितच केली जाणार आहे, आणि आपल्या असोसिएशन मध्ये देखील चर्चेला मात्र उधाण येईल. अगदी काय जबरदस्त, स्वतःला झोकून दिलं असं वाटलं होतं की हा झेल आता यस